कोपरगाव शहरातील येवला रोडवरील धाडीवाल्यांचे संगम प्रोविजन किराणा दुकान 7 दिवसांसाठी सील करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे त्या जिल्ह्यांमध्ये शिथिलता करण्यात आली असून त्या वेळेनुसार आस्थापना व्यवसाय सुरू आहेत. मात्र अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व आस्थापनं सुरू राहतील असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहे. या आदेशानुसार कोपरगाव शहरात कोपरगाव शहर पोलीस व नगरपालिका यांचे संयुक्त पथक शहरात गस्त घालत असताना शहरात दुपारी 4 वाजेनंतर देखील काही आस्थापनं सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने येवला रोड येथील धाडीवाल्यांचे संगम प्रोविजन किराणा दुकान 7 दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. त्यावेळी अनुषंगाने ज्या जिल्ह्यातले काही शिथिलता दिलेली आहे त्याच्यामध्ये नगर जिल्ह्याचा समावेश नाही आहे. नगर जिल्हा जो आहे तो अत्यंत जे पहिले आदेश होते ते स्पर्णपणे नगर जिल्ह्यासाठी लागू आहेत. 16 वाजेनंतर कुठल्याही आस्थापना या उघड्या राहणार नाहीत. स्पष्ट आदेश असताना देखील काही किराणा दुकानदार किंवा इतर लोकांना असं वाटतं आहे की आपल्याकडे देखील ती स्थितीलता आहे, कदाचित त्यांचा तो गैरसमज राहू शकतो. पण हा गैरसमज विशिष्ट दिवसापुरता ठीक आहे. पुन्हा पुन्हा पेपरला आलं, मीडियामध्ये सगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे की नगर जिल्ह्याला त्याच्यातून सूट दिलेली नाही आहे. अशा स्थितीमध्ये सगळ्या व्यापारी बांधवांना आमची नम्र विनंती आहे की आपण नियमाचं कठोरपणे पालन करावं, अन्यथा पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपालिका प्रशासन असेल किंवा माननीय तहसीलदार साहेब असतील हे वरिष्ठांच्या आदेशानुसार सक्त कारवाई करतील, प्रत्येकाने नोंद घ्यायची. आज देखील अशाच प्रकारचं संगम नावाचं जे प्रोविजन आहे हे देखील उघडं होतं आणि त्यांना आम्ही सांगितलं, त्यानुसार आम्ही त्यांच्यावर आज कारवाई केलेली आहे. नगरपालिकेचं पथक सोबत होतं आणि दोघांनी संयुक्त विद्यमाने आम्ही ती कारवाई केलेली आहे. दुकान सील केलेलं चालू होतं. तरी सगळ्या दुकानदार बांधवांना आमची विनंती आहे, काही गोष्टी काही निर्णय जे घ्यावे लागतात ते प्रशासकीय दृष्टिकोनातून जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय आहे. याच्यामध्ये प्रशासनाला कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास किंवा गैरसोय करण्याचा हेतू नाही आहे. परंतु वर्तमान स्थितीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड प्रादुर्भाव झालेला आहे. कोविड बॉडी संख्या सगळ्यात जास्त नगर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे शासनाला पर्यायाने जिल्हाधिकारी सोयांना या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या आम्हाला स्पष्ट दिलेल्या आहेत शासनाने की या सक्तीने 16 वाजेनंतर कुठल्या आस्थापना उघड्या राहणार नाही आणि ज्या अनावश्यकरित्या वैद्यकीय सेवा उघडून उभ्या राहतील उघड्या राहतील या सगळ्या आस्थापनावर आम्ही सक्तीने कारवाई करणार आहोत असे स्पष्ट आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी आम्हाला दिलेले आहेत. त्यानुसार आणि माननीय पोलीस अधीक्षक नगर यांनी दिलेले आम्हाला आदेशनुसार आम्ही सक्त कारवाई करणार आहोत. यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.